ओम नमः शिवाय। मित्रांनो, शनिवारी रात्री झोपण्यापूर्वी आपल्या चपलेखाली ही एक वस्तू नक्की ठेवा। तुमच्या घरातील आजारपण, अशांती, गरिबी, दरिद्रता आणि नकारात्मक ऊर्जा कायमची निघून जाईल। सोबतच तुमच्या कुंडलीत जर शनिदोष असेल, शनीची साडेसाती असेल, तर याचा प्रभाव सुद्धा या उपायामुळे नक्की कमी होईल। अगदी कोणत्याही शनिवारी तुम्ही हा उपाय करू शकता। या उपायाने तीन प्रकारचे लाभ होतात। पहिली गोष्ट, जर घरामध्ये अशांती आहे, सतत भांडणे होतात, लोक एकमेकांशी वैरभावाने, शत्रुत्व भावाने वागतात, तर ही घरातील अशांती, क्लेश, कलह, भांडणे, वादविवाद या उपायाने दूर होतात। घरामध्ये सुख शांती नांदू लागते। आणि त्याचबरोबर जर एखाद्या व्यक्तीने आपल्या घरावर काळी जादू केली असेल, करणी बाधा केली असेल, तर त्यापासून सुद्धा आपली सुटका ही निश्चित होते। त्यानंतर यामुळे होणारा दुसरा फायदा म्हणजे आपल्या कुंडलीमध्ये जर कोणत्याही स्वरूपाचा शनिदोष असेल, मग शनीची साडेसाती असेल, शनीची ढय असेल म्हणजेच अडेचकी चालू असेल, अंतर्दशा किंवा महादशा चालू असेल, या सर्व प्रकारचे शनिदोष सुद्धा या उपायाने दूर होतात। आपण हा उपाय 3 शनिवार सलग करायचा आहे। जर तुम्हाला शक्य असेल तर हा उपाय तुम्ही 3 पेक्षा जास्त वेळा केला तरीही चालेल, यामुळे आपल्याला लाभच होईल। याचबरोबर मित्रांनो, हा उपाय घरामध्ये ज्या ज्या व्यक्तींना अशा प्रकारचा त्रास होतोय, या समस्या आहेत, ते सर्व व्यक्ती हा उपाय शनिवारी झोपण्यापूर्वी करू शकतात। आता या उपायामुळे होणारा तिसरा लाभ म्हणजे आपल्या घरात जर लक्ष्मी टिकत नसेल, म्हणजे जर पैसा येत नसेल किंवा आलेला पैसा टिकून राहत नसेल, आजारपणामध्ये पैसा निघून जातोय किंवा अगदी नको त्या गोष्टींवर वायफळ जर पैसा खर्च होत असेल आणि पैशाची जशी आवक असायला हवी, ज्या प्रकारे पैसा यायला हवा तो तसा तुमच्या उद्योगधंद्यातून, व्यवसायातून किंवा नोकरीतून येत नसेल, तर त्यासाठी सुद्धा हा उपाय अत्यंत कारगर आहे। मात्र मित्रांनो, शनी दोषांमुळे जी पैशांची आवक थांबलेली आहे, केवळ त्याचसाठी याचा फायदा होतो। कधी कधी शनी इतर ग्रहांची दुष्ट युती निर्माण करतो, जसं की राहू असेल, केतू असेल किंवा काही शुभ ग्रहांची अशुभ युती तयार होते की त्यामुळे आपल्या कुंडलीत असे दोष निर्माण होतात, ज्यामुळे धनप्राप्तीचे योग नष्ट होतात, पैसा येता येता थांबतो। पैसा येणार असतो मात्र येता येता थांबत असेल, तर त्यासाठी हा उपाय आहे। हा उपाय आपण शनिवारी रात्री झोपण्यापूर्वी करायचा आहे। मित्रांनो, यासाठी आपण जी वस्तू या ठिकाणी वापरायची आहे ती म्हणजे निळ्या रंगाचं फूल। या ठिकाणी तुम्ही कोणत्याही झाडाचं निळ्या रंगाचं फूल घेऊ शकता। मात्र जर हे फूल काटेरी झुडपाचं असेल, एखाद्या काटेरी रोपाचं निळ्या रंगाचं फूल असेल तर अतिउत्तम, जर नसेल तर कोणत्याही झाडाचं तुम्ही फूल घेऊ शकता, मात्र ते निळ्या रंगाचं असायला हवं। आता हे फूल घेतल्यानंतर आपण हे स्वतःवरून किंवा ज्या व्यक्तीवर करणी बाधा झालेली आहे किंवा ज्या व्यक्तीला त्रास होत आहे किंवा पैसा येत नसेल तर जी कमावती व्यक्ती आहे त्या व्यक्तीवरून हे निळ्या रंगाचं फूल उलट्या दिशेने 7 वेळा वारायचं आहे, म्हणजे ओवाळायचं आहे उलट्या दिशेने। लक्षात ठेवा, उजव्या साईडने नाही तर डाव्या साईडने आपण ज्याप्रमाणे आरती ओवाळतो त्याच्या उलट्या दिशेने आपण हे फूल त्या व्यक्तीवरून उतरवायचं आहे। आता हे फूल उतरवल्यानंतर आपल्या पायातील, उजव्या पायातील चप्पल असेल किंवा बूट असेल, लक्षात ठेवा उजव्या पायातील बूट किंवा चप्पल, तिच्या खाली आपण हे फूल ठेवायचं आहे। आता ही चप्पल कुठे ठेवायची, तर आपल्या घराच्या आतमध्ये। आपण रात्री दरवाजा बंद करणार आहोत तर दरवाजाच्या मागे कोपऱ्यात आपण ही चप्पल किंवा बूट उजव्या पायातील ठेवायचं आहे आणि त्या खाली हे उतरवलेलं निळ्या रंगाचं फूल ठेवून द्यायचं आहे। आता हे फूल रात्रभर त्या चप्पल किंवा बुटाखाली तसंच राहू द्यायचं आहे आणि आपण निश्चिंतपणे झोपून जायचं आहे। आता दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर हे फूल ज्या ठिकाणी खराब पाणी असेल,
गटर असेल किंवा अगदी तुमच्या घरातील टॉयलेट आहे त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही हे फूल टाकू शकता। मित्रांनो, हा उपाय केल्याने ज्या बाधा आहेत, जे काही संकट आहेत, जे दोष आहेत, ते तात्काळ नष्ट झालेले तुम्हाला दिसून येतील। मात्र हे सर्व करताना आपल्या इष्टदेवतेचं, आपल्या कुलदेवतेचं स्मरण करण्यास मात्र विसरू नका। माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये तुमच्या कुलदेवतेचं नाव नक्की लिहा। पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।